गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स, माय सेल्फ इज प्रोफेसर डॉक्टर राजेंद्र देशपांडे। वी आर इन द आयुर्वेद कॉलेज निगड़ी, प्राधिकरण पुणे 44। एक्चुअली टुडे इज अ फ्राइडे एंड दैट इज अ 26th of February 2016। आज मैं आपल्या समोर फ्रॉम फर्स्ट ईयर टू द लास्ट डे ऑफ युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस, फर्स्ट डे टू लास्ट डे ऑफ युअर प्रॅक्टिस, फर्स्ट ईयर ऑफ ऍडमिशन ऑफ BAMS अप टू द आफ्टर MD अँड आफ्टर युअर प्रॅक्टिस, द इम्पॉर्टंट श्लोकाज अँड इन्फॉर्मेशन ही आपल्यासमोर मी सादर करणार आहे। त्याच्यामुळे ऑडिओ सेशनचं टायटल उपयुक्त श्लोक आणि अन्य माहिती प्रथम वर्षापासून ते आयुर्वेदिक प्रॅक्टिसच्या शेवटच्या दिवसापर्यंत, ही माहिती जर आपल्या मेंदूमध्ये सुपर कॉम्प्युटरमध्ये जर उत्तम तऱ्हेने सेव्ह केलेली असेल तर त्याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे। त्याच्यामुळे हे 40-45 मिनिटं किंवा 1 तासाचं जे काही ऑडिओ सेशन आहे ते वारंवार ऐकणं हे प्रत्येकाच्या, आपल्या सर्वांच्या, माझ्या सकट हिताचं आहे। अशा स्वरूपाचं एक नोटिफिकेशन किंवा नोट्स मी लास्ट इयरला असताना केल्या होत्या, त्या मी आपल्यासमोर आज सादर करत आहे। सुरुवात करूया आयुर्वेदाच्या व्याख्येपासून। हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हितायतम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः सूच्यते। याच्यामधला मान शब्द फार महत्वाचा आहे, म्हणजे केवळ क्वालिटेटिव्हली आयुर्वेद विचार करत नाही तर क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट सुद्धा आयुर्वेदिक सायन्समध्ये आहे। आता त्याच्या पुढे व्हॉट इज आयु, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ याला आपण आयु म्हणतो, आणि शरीर म्हणजे काय किंवा आयुष्य म्हणजे काय सांगत असताना 4 लेव्हल्सचा विचार करावा लागतो। शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगोधारी जीवितम नित्यकश्चानुबंधश्च पर्याय आयुरुच्यते। शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगोधारी जीवितम नित्यकश्चानुबंधश्च पर्याय आयुरुच्यते। आपलं जे जीवन आहे ते शारीर स्तरावरती विचार करावा लागतो, मन स्तरावरचा विचार, इंद्रिय स्तरावरचा विचार आणि आत्म्याचाही विचार आहे, थोडक्यात फिजिकल, सायकोलॉजिकल, मेटाफिजिकल अँड स्पिरिच्युअल लेवलचा विचार आयुर्वेद सायन्सने केलेला आहे। मग हे शरीर जे आहे ते कसं बनलेलं आहे, तत्र शरीरम नाम चेतनाधिष्ठानभूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही। त्यामुळे पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर, याच्यामध्ये नुसता समुदाय नाही आहे तर त्याच्यामध्ये समयोगवाहित्व आहे, याचा अर्थ ते होमिओस्टॅसिस मेंटेन करण्याकरता इंटर रिलेटेड जे कोऑर्डिनेशन लागतं ते या महाभूतांच्या मध्ये आहे। त्याच्यापुढे आयुर्वेदाचा उद्देश काय आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनाः। प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट आहे आणि क्युरेटिव्ह ऍस्पेक्ट आहे। मग स्वस्थ जर आपण ठेवणार असू एखाद्या व्यक्तीला तर स्वस्थ म्हणजे काय हे माहीत पाहिजे, म्हणून समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते। त्याच्यामध्ये समशब्द हा होमिओस्टॅसिस किंवा बॅलन्स्ड स्टेट हे इंडिकेट करतो, म्हणजे इथे वृद्धी पण नाही, क्षय पण नाही, वैषम्य पण नाही, काहीच नाही। पण मग माणसाला आजार पण कसं येतं किंवा स्वास्थ्य म्हणजे काय, तर विकारो धातु वैषम्यम दोष साम्यम अरोगता। विकारो धातु वैषम्यम दोष साम्यम अरोगता। वैषम्य झालं दोषांमध्ये, धातूंमध्ये, मलांमध्ये, तर आजार पण येणार आहे। पण प्रत्यक्ष आजार पण येताना मात्र कसं येतं, तर त्याची काही विशेष घटना घडते आणि ती घटना म्हणजे ही दोष मंडळी जी असतात ती असतील तर सूत नाही तर भूत। दोष प्राकृत असेपर्यंत उत्तम कार्य करतात पण विकृत झाल्यानंतर मात्र त्रास होतो, त्याच्यामुळे दोष दुष्य संमूर्छना जनितो व्याधी। महा व्याधी झाल्यानंतर आपला उद्देश काय आहे, तर याभिही क्रियाभिही जायंते धातवास महा, अशा याला चिकित्सा असं आपण नाव देतो। याभिही क्रियाभिर जायंते विषमा धातवास महा। वैषम्य झालेल्या धातूंमध्ये साम्यावस्था आणायची आहे, आणि हे करत असताना ज्या काही आपल्या चिकित्सेच्या पायऱ्या म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पायरी असते संक्षेपत क्रियायोगो निदान परिवर्जनम। पहिल्यांदा हेतू शोधले पाहिजेत आणि हेतूंचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यानंतर शोधन आवश्यकतेनुसार उत्कटावस्था असेल, उत्कृष्ट अवस्था असेल तर शोधन, मग शमन। जर गरज पडली त्या गरज म्हणण्यापेक्षा पथ्यापथ्याचा विचार आवश्यक आहे। अपुनर्भव चिकित्सा म्हणून रसायन चिकित्सा द्यावी लागते, आणि फिजिशियनकडनं काम जर होणार नसेल, काही चिकित्सेचा जो व्याधी नसेल
तर तत्र धन्वंतरयाणाम अधिकार हा म्हणून अर्शाचे पेशंट किंवा वृद्धी किंवा हर्नियाचे पेशंट आपल्याला शल्यतंत्र विभागाकडे पाठवावे लागणार आहेत. असो, तर आपल्याला प्राकृतावस्थेपासून विचार करूया. दोषांचे गुण हे कायम लागणार आहेत आयुष्यभर. वात पित्त आणि कफाचे गुण, वाताचे गुण, तत्र रुक्षो लघुशीत खर सूक्ष्मश्चलो अनिलाहा. पित्ताचे गुण, पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम. कफाचे गुण, स्निग्ध शीतो गुरुर्मंद श्लक्ष्णो मृत्स्न स्थिर कफ. दोषांचे प्रकार, वाताचे पाच प्रकार प्राण उदान व्यान समान अपान, पित्ताचे पाच प्रकार पाचक रंजक भ्राजक साधक आलोचक, कफाचे पाच प्रकार क्लेदक बोधक अवलंबक श्लेषक तर्पक. आता या दोषांची स्थानं माहीत पाहिजेत आपल्याला. वाताचं स्थान, पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. पित्ताचं स्थान, नाभी आमाशय स्वेदो लसिका रुधिरम रसः दृक्स्पर्शनम च पित्तस्य नाभिस्तत्र विशेषतः. कफाची स्थान, उरः कंठशिरः क्लोम पर्वाणी आमाशयो रसः मेदो घ्राणम च जिह्वा च कफस्य सूत्रामुरः. आता वातदोषाचे जे पाच प्रकार आहेत, प्राण उदान व्यान समान अपान, त्यांचंही श्लोक स्वरूपात पठन करणं आवश्यक आहे. प्राण, स्थानम प्राणस्य मूर्धो रहा कंठजिह्वास्य नासिका. उरक कंठचरो बुद्धि हृदय इंद्रिय चित्त धृक् स्टीवन क्षवतु उद्गार निश्वासान्न प्रवेश कृत. उदानाचा श्लोक, उरस्थानम उदानस्य वाक् प्रवृत्ति प्रयत्न ऊर्जा बलवर्ण स्मृतिक्रिया. व्यान वायूचा श्लोक, व्यानो हृदय स्थित कृत्स्न देहचारी व्यानो रस संवहनोद्यत स्वेदा सृक् श्रावणश्चापी पंचधा चेष्टा यत्यपि. समान वायूचा श्लोक, समानो अग्निसमीपस्थ अन्नम गृह्णाति पचति विवेचयति मुंचति. अपान वायु, अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेढ्र उर्गोचराः शुक्र आर्तव शकृत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया. आता पित्त दोषाचे पाच प्रकार, पाचक पित्त, पित्तम पंचात्मकम तत्र पक्व आमाशय मध्यगम पंचभूतात्मकत्वेपि यत्तेजस गुणोदयात त्यक्त द्रवत्वम पाकादिकर्मणा अनल शब्दितम पचति अन्नम विभजते सार किट्टौ पृथक तथा तत्रस्थम एव पित्तानाम शेषाणाम अपि अनुग्रहम करोति बलदानेन पाचकम नाम तत्स्मृतम. रंजक पित्त, आमाशयाश्रयम पित्तम रंजकम रसरंजनात. भ्राजक पित्त, त्वक्स्थम भ्राजकम भ्राजनात त्वचः भ्राजनम इति दीपनम प्रकाशनम. साधक पित्त, बुद्धि मेधा अभिमाना देर अभिप्रेतार्थ साधनात साधकम हृद्गतम पित्तम. आलोचक पित्त, रूपालोचनतः स्मृतम दृक्स्थम आलोचकम. कफदोषाचे पाच प्रकार, क्लेदक कफ, यस्तु आमाशय संस्थिताः क्लेदकाः सो अन्नसंघात क्लेदनात. बोधक कफ, रसबोधनात बोधको रसनास्थायी. अवलंबक कफ, उरस्थः सत्रिकस्य स्ववीर्यताः हृदयस्यान्न वीर्याच्च तस्थ एवाम्बुकर्मणा कफधाम्नाच शेषाणाम यत्करोति अवलंबनम अतो अवलंबकः श्लेष्मा. श्लेषक कफ, संधि संश्लेषात श्लेषकाः संधिषु स्थितः. तर्पक कफ, शिरसंस्थो अक्षतर्पणात तर्पकाः. शुद्ध रक्त, तपनीयेन्द्र गोपाभम पद्मालक्तक सन्निभम गुंजा फल सवर्णम च विशुद्धम विद्धिशोणितम. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जे पचन आहे ते चरकाने चिकित्सास्थानामध्ये 15व्या ग्रहणीच्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पचनाच्या तीन अवस्था आयुर्वेदामध्ये असतात, अविदग्धावस्था विदग्धावस्था आणि पक्वावस्था. अविदग्धावस्था, अन्नस्य भुक्तमात्रस्य षड्रसस्य प्रपाकताः मधुराद्यात् कफोद्भावात् फेन भूत उदीर्यते.
विदग्धावस्था, परंतु पच्यमानस्य विदग्धस्याम्ल भावताः आशयाच्यवमानस्य पित्तम अच्छम उदीर्यते। पक्वावस्था पचनाची, पक्वाशयम तु प्राप्तस्य शोषमानस्य वन्निना परिपिंडित पक्वस्य वायुस्यात् कटुभावताः। सात धातुंची श्रेष्ठ कर्म, प्रीणनम जीवनम लेपः स्नेहो धारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठं कर्म क्रमात् स्मृतम्। प्रत्येक धातुची काही महत्वाची कर्म। रस धातूचे कार्य, रसस्तुष्टिम प्रीणनम रक्तपुष्टिम च करोति। रक्ताचं कार्य, रक्तम वर्णप्रसादम मांसपुष्टिम जीवयति च। तत् विशुद्धं हि रुधिरं बलवर्ण सुखायुषा यूनक्ति प्राणिनां प्राणः शोणितं हि अनुवर्तते। मांस धातुचं कार्य, मांसं शरीरपुष्टिं मेदसश्च। मेद धातुचं कार्य, मेदसः स्नेहं आदाय शिरा स्नायुत्वं आप्नुयात्। अस्थि धातुचं कार्य, अस्थि देहधारणं मज्जनः पुष्टिं च। मज्जा धातुचं कार्य, मज्जा प्रीतिं स्नेहं बलं शुक्रपुष्टिं पूरणं अस्न्यां च। शुक्रधातुचं कार्य, शुक्रं धैर्यं चवनं प्रीतिं देहबलं हर्षं बीजार्थं च। या धातूंची क्षयवृद्धीची लक्षणं आता आपण पाहूयात। रसधातूची वृद्धी, रसोतिवृद्धो हृदयोत्क्लेदं प्रसेकं च आपादयति। रसधातूचा क्षय झालेला आहे। रसे रक्षम शर्मा शोषो ग्लानी शब्दा सहिष्णुता, रसक्षये हृत्पीडा कंप शून्यता तृष्णा च। रक्त धातुची वृद्धि, रक्तांगाक्षिता सीरा पूर्णत्वं च। रक्तक्षय, रक्ते अम्ल शिशिर प्रीति ही सीरा शैथिल्य रुक्षता। मांस वृद्धि, मांसम स्पिक गंडष्टोपस्थोरु बाहुजंगासु वृद्धिं गुरुगात्रता च। मांसक्षय, मांसम अक्षग्लानी गंडस्फिक शुष्कता संधिवेदना। मांसक्षये विशेषेण स्फिक ग्रीवोदर शून्यता। मेद धातुची वृद्धि, मेदः स्निग्धांगतां उदरपार्श्ववृद्धिं कासश्वासादिन दौर्गंध्यं च। मेदक्षय, मेदक्षये प्लीहाभिवृद्धिः संधिशून्यता रोक्षं मेदुरमांस प्रार्थना। अस्थि धातुची वृद्धि, अस्थि अध्यस्थीनि अधिदन्ताश्च। अस्थिक्षय, अस्थिक्षये अस्थिशूलं दन्तनखभङ्गः रोक्षं च। मज्जावृद्धि, मज्जा सर्वांगनेत्रगौरवं। मज्जाक्षय, अस्न्यां मज्जनि सौशीर्यं भ्रमस्तिमिरदर्शनम्। शुक्रधातुची वृद्धि, अतिस्त्रीकामता वृद्धं शुक्रं शुक्राश्मरिम् अपि। शुक्रधातुता क्षय, शुक्रे चीरात् प्रसिच्चेत् शुक्रं शोणितम् एव वा तोदोत्यर्थं वृषणयोर्मेढ्र धूमायतीव च। आता मलांचा विचार आहे। पुरुषाचं कार्य, अवष्टंभ पुरुषस्य, पुरुषम उपस्तंभम वायव्यग्नि धारणम च। पुरुष वृद्धि, कुक्षी आत्मानम आटोपम गौरवम वेदना शकृत। पुरुष क्षय, पुरुषे वायुरंत्राणि सशब्दो वेष्टयन्निव कुक्षौ भ्रमति अत्युर्ध्वं हृत्पार्श्वे पीडयन् भृशम्। आता मूत्राचा विचार, मूत्राचं कार्य, मूत्रस्य क्लेदवाहनम। मूत्रवृद्धि, मूत्रं तु बस्ति निस्तोदं कृते अपि अकृत संज्ञताम्। मूत्रक्षय, मूत्रे अल्पं मूत्रयेत् कृच्छ्रात् विवर्णं स अस्त्रमेव च। स्वेद या मलाचं कार्य, स्वेदस्य क्लेदविधृतिः। स्वेदः क्लेद त्वक् सौकुमार्यकृत्। स्वेदाची वृद्धि, स्वेदोस्ति स्वेद दौर्गंध्यकंडूः। स्वेदक्षय, स्वेदे रोमच्युतिः स्तब्धरोमता स्फुटनं त्वचः। आता धातूंचे मल,
कफा पित्तम मलहाखेशु प्रस्वेदो नखरो मच स्नेहो अक्षित्वग विषामोजो धातुनाम क्रमशो मलह। धातूंचे उपधातू आणि मल किंवा सुतसांचाही विचार एका फॉर्मॅटमध्ये करूया। रसाचे उपधातू आहेत स्तन्य आणि रज, मल आहे कफ। रस व सुतसाचे मूलस्थान आहेत हृदय आणि दशधमन्या। रक्तधातूचे उपधातू आहेत सिराकंडरा, मल आहे पित्त। रक्त व सुतसाची मूलस्थान आहेत यकृत प्लीहा रक्तवाही धमन्या। मांसधातूचे उपधातू आहेत वसा आणि त्वचा आणि मल आहे ख मल आणि मूलस्थान आहेत स्नायू आणि त्वक। मेदधातूची उपधातू आहेत संधी आणि स्नायू, मल आहे मे स्वेद आणि मूलस्थान आहेत वृक्क आणि वपावहन। अस्थिधातूचे उपधातू दंत, मल नख केश लोम आणि मूलस्थान मेद आणि जघन। मज्जाधातूचा उपधातू स्पष्ट केलेला नाही आहे आणि मल सांगितला आहे त्वचा अक्षी पुरुष स्नेह आणि मूलस्थान आहेत अस्थिसंधी। शुक्रधातूचा सुद्धा उपधातू न सांगता मल स्वरूपात ओज सांगितला आहे आणि मूलस्थान आहेत वृषण आणि शेफ। आता ओजाबद्दलचं वर्णन। ओजस्तू तेजो धातूनाम शुक्रांतानाम परम स्मृतम। ओजाचं स्वरूप कसं आहे? हृदी तिष्ठति यच्छुद्धम रक्तम ईशत सपीतकम सर्पिरवर्णम मधुरसम लाजगंधी प्रजायते। ओजाची कार्य काय आहेत? ओजो विवृद्धौ देहस्य तुष्टी पुष्टी बलोदया। ओजाचे गुण कुठले आहेत? विषाच्या विरुद्ध 10 गुण। ओजहा सोमात्मकम स्निग्धम शुक्लम शीतम स्थिरम सरम विविक्तम मृदुमृत्सनम च प्राणायतनम उत्तमम। ओजाच्या 3 विकृती माहीत पाहिजेत, ओजो व्यापत, ओजो विस्त्रंस आणि ओज क्षय। पहिल्यांदा ओजो व्यापतची लक्षणं। स्तब्ध गुरुगात्रता वातशोफो वर्णभेदो ग्लानी तंद्रा निद्राच व्यापन्ने। ओजो विस्त्रंस संधि विश्लेषो गात्राणाम सदनम दोषचवनम क्रिया संनिरोधश्च विस्त्रंसै। ओजक्षय होण्याची कारण तरी काय आहेत? व्यायामो अनशनम चिंता वृक्षाल्प प्रमिताशनम वाता तपो भयम शोको वृक्षपानम प्रजागरहा कफशोणित शुक्राणाम मलानाम च अतिवर्तनम कालो भूतपघातश्च ज्ञातव्याः क्षय हेतवाः। मासा जर ओज क्षय झाला तर अपर ओजाचा क्षय झाला तर कुठली लक्षण आहेत? बिभेती दुर्बलो भीक्ष्णम ध्यायती व्यथितेंद्रिय दुश्छायो दुर्मन वृक्ष क्षामश्चै ओजसा क्षय। आणि पर अष्टबिंदवात्मक ओजाचा जर क्षय झाला तर मूर्छा मांसक्षयो मोहा प्रलापो मरणम इति क्षये। स्त्रोतस ही संकल्पना फारच महत्वाची आहे आयुष्यभर। स्रोतसाच्या दृष्टीची सामान्य कारण आहारश्च विहारश्च स्यात् दोषगुणैः समः धातुभिर्गुणश्चापि स्रोतसांस प्रदूषकाः। चरक विमानस्थान। स्रोतसाची सामान्य दृष्टीची लक्षणं अतिप्रवृत्तिसंगो वा सीराणां ग्रंथयोपि वा विमार्गगमनं चापि स्रोतसां दृष्टिलक्षणम्। 13 जी स्रोतस आहेत त्यांची चरक विमानस्थानामध्ये मूलस्थान, दृष्टीची कारणं आणि दृष्टीचे लक्षणं असे श्लोक आहेत। ते आपण प्रत्येक स्रोतसाची 3-3 श्लोक वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्राण वह स्रोतस। प्राणवहानाम स्रोतसाम हृदयम मूलम महास्रोतश्च क्षयात संधारणात रोक्षात व्यायामात क्षुधितस्य च प्राणवाहिनी दुष्यंती स्रोतासन्निश्च दारुणैः। अतिसृष्टम अतिबद्धम कुपितम अल्पाल्प भिक्षणम वा सशब्दशूलम उच्छसंतम दृष्ट्वा प्राणवाहन्यश्च स्रोतांसी प्रदुष्टानिति विद्यात्। अन्न वह स्रोतस। अन्नवहानाम स्रोतसाम आमाशयो मूलम वामम च पार्श्वम अतिमात्रस्य च अकाले च अहितस्य च भोजनात् अन्नवाहिनी दृश्यन्ति वैगुण्यात् पावकस्य च। अनन्नाभिलक्षणम अरोचक अविपाकौ छर्दी च दृष्ट्वा अन्नवाहन्यस्य स्रोतांसी प्रदुष्टानि इति विद्यात्। उदक वह स्रोतस। उदकवहानाम स्रोतसाम तालुमूलम क्लोमम च
औक्ष्ण्यात आमात भयात पानात अतिशुष्कन्न सेवनात अंबुवाहिनी दुश्चंती तृष्णा याश्चात पीडनात। प्रदुष्टानां तु खलु एषाम इदं विशेष विज्ञानं भवति तद्यथा जिह्वा तालवोष्ठ कंठ क्लोम शोषम पिपासां च अतिप्रवृद्धां दृष्टबोधक वहान्यश्च श्रोतांसि प्रदुष्टानिति विद्यात्। रस वह श्रोतस रसवहानां श्रोतसां हृदयं मूलं दशच धमन्याः। गुरु शीतम अतिस्निग्धम अतिमात्रम समष्णताम रसवाहिनी दुश्चन्ति चिंत्यानां च अतिचिंतनात्। अश्रद्धा च अरुचिश्चास्य वैरस्यम अरसज्ञता रुल्लासो गौरवं तंद्रा सांगमर्दो ज्वरस्तमः पांडुत्वं श्रुतसां रोदः क्लैब्यं साधः कृशांगता नाशोग्नेरेथा कालं वलयः पलितानि च। रक्त वह श्रोतस रक्त वहे द्वे तयोर मूलम यकृत प्लिहानौ रक्तवाहिनश्च धमन्याः। विदाहि अन्नपानानि स्निग्धोष्णानि द्रवाणि च रक्तवाहिनि दुश्चन्ति भजतां च आतप चातपानलौ। कुष्ठ विसर्प पिडका रक्तपित्तम अश्रुद्रः गुदमेढ्रस्य पाकश्च प्लिहा गुल्मोथ विद्रदीः निलिका कामला व्यंग पिप्लवस्तिलकालकाः ददृश्चर्मदलं श्वित्रं पामा कोष्ठास्त्रमण्डलम्। मांस वह श्रोतस मांसवानां श्रोतसां स्नायुर्मूलं त्वक्च अभिष्यन्दिनि भोज्यानि स्थूलानि च गुरुणि च मांसवाहिनी दुश्चन्ति भुक्त्वा च स्वपतां दिवा। मांस प्रदोषज व्याधि अधिमांसार्बुदं किल गलशालुकशुण्डिके पुतिमांसालजि गण्डगण्डमालोपजीविकाः। मेद वह श्रुतस मेदो वहानां श्रुतसां वृक्कौ मूलं वपावहनं च अव्यायामात् दिवास्वप्नान् मेध्यानाञ्चतिभक्षणात् मेदो वाहिनी दुश्चन्ति वारुण्याश्चातिसेवनात्। मेदसंश्रयास्तु प्रचक्ष्मये निन्दितानि प्रमेहाणां पूर्वरूपाणि यानि च। अस्ति वह श्रुतस अस्ति वहानां श्रुतसां मेदो मूलं जघनं च व्यायामात् अतिसंक्षोभात् अस्न्याम् अतिविघट्टनात् अस्थि वाहिनी दुश्चन्ति वातलानां च सेवनात्। अध्यस्थिदन्तौ दन्तास्थि भेदशूलं विवर्णता केश लोम नखस्पश्रु दोषश्चास्ति प्रदोषजाः। मज्जव श्रुतस् मज्जवानां श्रुतसाम् अस्थिनिमूलं सन्धयश्च उत्पेशादत् अभिषन्दात् अभिघातात् प्रपीडनात् मज्जवाहिनी दुश्चन्ति विरुद्धानां च सेवनात्। रुक्पर्वणां भ्रमो मूर्छा दर्शनं तमसस्तथा अरुषां स्थूलमूलानां पर्वजानां च दर्शनं। शुक्रवः श्रुतस् शुक्रवहानां श्रुतसां वृषणो मूलं शेफश्च अकालयोनिगमनात् निग्रहात् अतिमैथुनात् शुक्रवाहिनी दुश्यन्ति शस्त्रशार अग्निभिस्तथा। शुक्रस्य दोषात् क्लैब्यम् अहर्षणम् रोगी वा क्लिबम् अल्पायुर्विरूपम् वा प्रजायते न चास्य जायते गर्वः पतति प्रस्रवत्यपि शुक्रम् हि दुष्टम् सापत्यम् सादरम् सदारम् बाधते नरम्। मूत्रवः श्रुतस् मूत्रवहानां श्रुतसां बस्तिर्मूलं वंक्षणौ च मूत्रीतोदकभक्षस्त्रीसेवनान् मूत्रनिग्रहात् मूत्रवाहिनी दुश्चन्ति क्षीणस्याविक्षितस्य च। अतिसृष्टम् अतिबद्धम् प्रकुपितम् अल्पाल्पम् भिक्ष्णम् वा बहलम् सशूलम् मूत्रयन्तम् दृष्ट्वा मूत्रवहान्यस्य श्रुतांसि प्रदुष्टानिति विद्यात्। पुरीशवः श्रुतस् पुरीशवहे द्वे तयोर्मूलम् पक्वाशयो गुदम् च विधारणात् अत्यशनात् अजीर्णात् अध्यशनात् तथा वर्चो वाहिनी दुश्चन्ति दुर्बलाग्नेः कृशस्य च। कृच्छ्रेण अल्पाल्पम् सशब्दशूलम् अतिद्रवम् अतिग्रथितम् अतिबहुचोपविशन्तम् दृष्ट्वा पुरुषवाहनस्य श्रोतांसि प्रदुष्टानिति विद्यात्। स्वेद वह श्रोतस् स्वेदवहानां श्रुतसाम् मेदो मूलम् रोमकुपाश्च व्यायामात् अतिसन्तापात् शीतोष्णक्रमसेवनात् स्वेदवाहिनी दुश्चन्ति क्रोधशोकभयेस्तथा।
अस्वेदनम अतिस्वेदनम पारुष्यम अतिश्लक्षणताम अंगस्य परिदाहम लोमहर्षं च दृष्ट्वा स्वेदवाहन्यस्य श्रोतांसी प्रदुष्टानिति विद्यात्। आर्तव वह स्रोतस, आर्तव वह द्वे तेयोर मूलम गर्भाशय आर्तव वाहिन्यश्च धमन्याः। आर्तवक्षये यथोचित कालादर्शनम अल्पतावा योनिवेदनाच। आर्तवृद्धि आर्तव अंगमर्दम अतिप्रवृत्तिं दौर्गंध्यम च। एक महत्वाची कन्सेप्ट आहे साम निरामता। आपल्याला सामवायू माहित पाहिजे, निरामवायू माहित पाहिजे, याप्रमाणे प्रत्येक दोष माहिती पाहिजे। सामवायूची लक्षणं, वायू सामोविंबंधाग्नि साधस्तंद्रांतकूजनैः वेदनाशोथ निस्तोदैः क्रमशो अंगानि पीडयेत्, विचरेत युगपच्चापि गृह्णाति कुपितावृषम् स्नेहादिर्वृद्धिमाप्नोति सूर्य मेघोदयनिशी। निरामवायु निरामो विशदो रुक्षो निर्विबंधो अल्पवेदनाः विपरीत गुणीर शांति स्निग्धर्याति विशेषताः। साम पित्त दुर्गंधम हरितम शावम पित्तम अम्लम स्थिरम गुरु अम्लिका कंठ रुद्दाहकरम सामम विनिर्दिशेत। निराम पित्त आताम्र पित्तमत्युष्टम रसे कटुकम स्थिरम पक्वम विगंधम विज्ञेयम रुचि पक्तृ बलप्रदम। साम कफ आविलस्तंतुस स्त्यानः कंठदेशे वतिष्ठते सामो बलासो दुर्गंधः क्षित उद्गार विघात कृत। निरामकफ फेनवान पिंडितः पांडुर्निस्सारो गंधेव च पक्वः स एव विज्ञेया छेदवान वक्त्र शुद्धिकृत। साम दुष्य जर असतील तर साम दुष्याची लक्षणं, स्त्रोतोरोध बलभ्रंश गौरव अनिल मूढता आलस्यापत्तिनिष्ठीव मलसंग रुचिक्लमाः। साम मलाची लक्षण, संसृष्टमेभिदोषेस्तु न्यस्तमप्सवसीदति पुरिशं वृषदुर्गंधिं पिच्छिलं च आमसौज्ञकम्। साम व्याधीची लक्षण, शुन्नाशो हृदयाशुद्धि तंद्रा जठर गौरवैः दोष प्रवृत्तिर्नो यत्र व्याधिं आमान्वितं वदेत्। दोषपाक चांगला धातुपाक वाईट, दोषपाकाची लक्षण, दोष प्रकृति वैकृत्यम लघुता ज्वर देहयो इंद्रियाणां च वैमल्यम दोषाणां पाकलक्षणम्। भाव प्रकाश धातु प्रकाश धातु पाक निद्रानाशो हृदिस्तंभो विष्टंभो गौरवारुचि अर्तिर्बलहानिश्च धातूनां पाकलक्षणम्। भाव प्रकाश व्याधी मार्ग तीन आहेत, कोष्ठगत किंवा कोष्ठ मार्ग, शाखा मार्ग आणि मर्मास्थी संधि। कोष्ठाश्रित व्याधी ज्वर अतिसार छर्दी अलसक विसुचिका कासश्वास इक्का आनाह उदरप्विहादयो अंतर्मार्गजाश्च विसर्प श्वेतु गुल्मर्ष विद्रदी आदयाः कोष्ठानुसारिणो भवन्ति रोगाः। शाखाश्रित व्याधी तत्र गंड पिडका अलजी अपची चर्मकील अधिमांस मशक कुष्ठ व्यंगादेव विकारा बहिर्मार्गजाश्च विसर्प श्वेतु गुल्म अर्ष विद्रदी आदयाः शाखानुसारिणो भवन्ति रोगाः। मध्यम मार्गाश्रित व्याधी पक्षवदग्र अपतानक अर्धितशोष राजयक्ष्मा अस्थिसंधिशूल बुधभ्रंश आदयाः शिरोहृदय बस्ति रोगादेश्च मध्यम मार्गानुसारिणो भवन्ति रोगाः। दोष हे कोष्ठातून शाखेकडे का जातात, तर व्यायाम अतिव्यायाम अतिउष्णता अहितकर सेवन आणि वायूचा तीव्र वेग या कारणांच्यामुळे दोष हे कोष्ठातून शाखेकडे जातात। आणि त्या शाखेत गेलेले दोष जर कोष्ठात आणायचे असतील पंचकर्माच्या पूर्वी वगैरे तर कसे आणायचे, शोधनाच्या पूर्वी वमनविरेचनापूर्वी। दोषा यांती तथा तेभ्या स्त्रोतो मुख विशोधनात वृद्धाभिषिंधनात पाकात कोष्ठम वायुश्च निग्रहात। आता धातुसारता ही कन्सेप्ट इम्युनिटीच्या दृष्टीने महत्वाची आहे, त्या दृष्टिकोनाचे काही श्लोक। रससार लक्षणे तत्र स्निग्ध श्लक्ष्ण मृदु प्रसन्न सूक्ष्म अल्प गंभीर सुकुमार लोमा सप्रभेवच त्वक्साराणाम। रक्तसारता कर्णाक्षी मुखजिह्वा नासावष्ठ पाणीपादतल नखललाट मेहनम च स्निग्ध रक्तवर्णम श्रीमत भ्राजिष्णुः रक्तसाराणाम। मांससारता शंख ललाट कृकाटिक
अक्षीगंड अनुग्रीवा स्कंद उदर कक्ष वक्षः पाणीपाद संदे अस्तु स्थिर शुभ मांसोपचिताः मांससाराणाम्। मेधसारता वर्ण स्वर नेत्र केश लोम नख दंतौष्ठ मूत्र पुरुषेषु विशेषताः स्नेहो मेधसाराणाम्। अस्थिसारता पार्ष्णी गुल्फ जानवरत्नी जत्रुचिपुकशीराः पर्वस्थूलाः स्थूलास्थि नखदंताश्च अस्थिसाराः। मज्जासार मृद्वंगः बलवन्तः स्निग्धवर्णस्वराः स्थूल दीर्घवृत्तसंध्याः च मज्जासाराः। शुक्रसार सौम्याः सौम्य प्रेक्षिणाः क्षीरपूर्णलोचना इव प्रहर्ष बहुलाः स्निग्धवृत्तसार समसंवत शिखरदशनाः। प्रसन्न स्निग्धवर्णस्वराः भ्राजिष्टवो महास्पिचश्च शुक्रसाराः। सत्वसार स्मृतिमन्तो भक्तिमन्तः कृतज्ञाः प्राज्ञाः शुचयो महोत्साह दक्षाधीराः समरविक्रान्तयोधिनस्तक्तविषादाः सुव्यवस्थितगतिगम्भीरबुद्धिचेष्टाः कल्याण अभिनिवेशिनश्च सत्वसाराः। आता काही आजारांचं वर्णन पाहणार आहोत। ज्वराची संप्राप्ती मिथ्या आहार विहाराभ्याम दोषाही आमाशयाश्रया बहिर्निरस्य कोष्ठाग्निम ज्वरदाह स्युर्रसानुगः स्वेदावरोधः संतापा सर्वांग ग्रहणं तथा माधोनिदान। विषमज्वर दोषो अल्पोहितो संभूतो ज्वरश्रेष्ठस्य वा पुनः धातुमन्यतमं प्राप्य करोति विषमज्वरम्। ज्वराची आमावस्था अरुचिश्च अविपाकश्च गुरुत्वं उदरस्य च हृदयस्य अविशुद्धिश्च तंद्राच अलस्यमेव च ज्वरो अविसर्गी बलवान दोषाणां अप्रवर्तनं लालापसेकोरुल्लासः क्षुन्नासो विरसम्मुखं स्तब्ध सुप्त गुरुत्वं च गात्राणां बहुमूत्रता। पच्यमान ज्वर ज्वरवेगो अधिकस्तृष्णा प्रलापः श्वसनं भ्रमः मलप्रवृत्तिरुत्क्लेशः पच्यमानस्य लक्षणम्। निरामज्वर क्षामता लघुत्वं च गात्राणां ज्वरमार्दवम् दोष प्रवृत्तिरष्टाहो निरामज्वर लक्षणम्। ज्वर मुक्तीची लक्षण स्वेदो लघुत्वं शिरसा कंडुः पाको मुखस्य च क्षौतुश्चान्न लिप्सा च ज्वरमुक्तस्य लक्षणम्। ज्वराची सामान्य चिकित्सा लंघनं स्वेदनं कालो यवागुस्तिक्तकोरसः मलानां पाचनानि स्युर् यथावस्थं क्रमेण वा। जीर्णज्वर त्रिसप्ताहे व्यतीते तु ज्वरो यस्तनुतां गतः प्लीहोग्निसादं कुरुते स जीर्णज्वरम् उच्यते। दुसरा व्याधी पांडु एनिमिया पांडुस्तु पीतभागार्दः केतकी धूलिसन्निवाहः। संप्राप्ति समुदीर्णं यदा पित्तं हृदये समवस्थितं वायुना बलिना क्षिप्तं संप्राप्य धमनिर्दश प्रपन्नं केवलं देहं त्वं मांसान्तरमाश्रितं प्रदुष्य कफवाता सृक् त्वं मांसानि करोति तत् पाण्डु हरिद्र हरितान वर्णान बहुविधान स्त्वचि। कुष्ठ स्किन डिसीजेस संप्राप्ति डैश प्रेरिता मलाः सीराः प्रपद्य तीर्यग्गा स्त्वक् लसिका सृगामिषं दूषयन्ति श्लथिकृत्य निश्चरन्तस्ततो बहि। विसर्प एरिसिपेलस संप्राप्ति रक्तं लसिका त्वं मांसं दूषं दोषास्त्रयो मलाः विसर्पाणां समुत्पत्तौ विज्ञेयः सप्तधातवः। विसर्पचिकित्सा पूर्वमेव विसर्पेषु कुर्यात् लंघनरुक्षणे विरेकवमनालेपसेचना सुक्विमोक्षणैः उपचारेद्यथा दोषं विसर्पान् विदाहिभिः एकतस्तानि कर्माणि रक्तमोक्षणम् एकताः। रक्तपित्त ब्लीडिंग डिसऑर्डर्स संयोगादूषणात्तत्तु सामान्यद्गन्धवर्णयोः रक्तस्य पित्तमाख्यातं रक्तपित्तं मनीषिभिः। रक्तपित्तसंप्राप्ति तैर्हेतुभिः समुत्क्लिष्टं पित्तं रक्तं प्रपद्यते तद्यो नित्वात्प्रपन्नं च वर्धते तत्प्रदूषयन् तस्योष्मणाद्रवो धातुर्धातो प्रसिच्यते स्विद्यतस्तेन संवृद्धिः भूयस्तत् अधिगच्छति। वातरक्त गाउट किंवा रुमेटॉइड आर्थराइटिस संप्राप्ति वायुर्विवृद्ध वृद्धेन रक्तेन आवारितापतिः कृत्स्नं संदुषेत् रक्तं तत्नेयं वातशोणितम्। सामान्य चिकित्सा विरेच्यः स्नेह इत्वा आदौ स्नेहयुक्तिर्विरेचनैः वृक्षैर्वा मृदुभिः शस्तमस्तु शस्तम
मस्कृत बस्तिकाहाच सेकाभ्यंग प्रदेहान्न स्नेहा प्रायो अविदाहिना। वातरक्तामध्ये चिकित्सा एकतः सर्व कर्माणी रक्तमोक्षणम एकतः। कामनेचे दोन प्रकार रुद्धपता आणि बहुपित्ता। इन्फेक्टिव पेटायटिस जॉन्डिस कामान लाति इति कामला संप्राप्ति। कफ संमूर्छितो वायु स्थानात पित्तम क्षिवेत बली। लक्षण तिलपिष्ट निभम्यस्तु वर्चा सृजति कामली हारिद्र नेत्र मूत्रत्वक श्वेत वर्चस्तदा नरः भवेत साटोपविष्टंबो गुरुणा हृदयेन च दौर्बल्यल्पाग्नि पार्श्वाति हिक्का श्वासा रुचि ज्वरैः क्रमेण अल्पे अनुसृज्येत पित्ते शाखा समाश्रिते। चिकित्सा कटुतिक्तोष्ण लवणैर्भृशाम्लैश्च अप्युपक्रमः आपित्तरागाच्च कृत वायुश्च परशमात् भवेत् स्वस्थानमागते पित्ते पुरुषे पित्तरञ्जिते निवृत्तोपद्रवश्चात् पूर्वः कामलिको विधिः। बहुपित्ता कामलीची संप्राप्ती। पांडुरोगी तो यत्यर्थं पित्तलानि निषेवते तस्य पितृग्मसृग्मौसम दध्वा रोगाय कल्पते। बहुपित्ता कामला लक्षण हारिद्र नेत्रः सभृशं हारिद्रत्वं नखाननः रक्तपित्तशक्रुन्मूत्रो भेकवर्णो हतेन्द्रियः दाह विपाक दौर्बल्य सदनारुचिकर्षिताः कामला बहुपित्तैषा कोष्ठशाखाश्रयामता। बहुपित्ता कामलेची चिकित्सा रेचनं कामलार्थस्य स्निग्धश्चादौ प्रयोजयेत् ततः प्रशमनो कार्या क्रिया वैद्येन जानता। अर्श हिमरॉइड्स पाइल्स अरिवत प्राणान शृणाति इति अर्षः। संप्राप्ति पंचात्मा मारुतः पित्तं कफौ गुदवलित्रयं सर्व एव प्रकुप्यन्ति गुदजानां समुद्भवेत्। वात श्लेष्मार्शसां तक्रात् परं नास्तिह भेषजम्। मेदोरोग कारण अव्यायामा दिवा स्वप्नान मेद्यानां च अतिभक्षणात् मेदो वाहिनी दुष्यन्ति भुक्त्वा च स्वपतां दिवा। संप्राप्ति मेदसा उरुत मार्गत्वात् वायोः कोष्ठे विशेषतः चरन संदुक्षत्यग्निमाहारं शोषयत्यपि। आठ दोष अतिस्थूलस्य तावद् आयुषो रासो जवोपरोधः कृच्छ्रववायता दौर्बल्यं दौर्गन्ध्यं स्वेदाबाधा क्षुदति मात्रं पिपासा योगश्चेति भवन्ति अष्टौ दोषः। मेदोरोग चिकित्सा वातघ्नान निपानानि श्लेष्म मेदोहराणि च रुक्षोष्ण बस्त्यास्तिक्ष्णा रुक्षाणि उद्वर्तनानि च। प्रमेह प्रकर्षेण मेहति इति प्रमेह। मधुमेह डायबिटिस मेलिटस प्रमेह संप्राप्ति। मेदश्च मांसं च शरीरं च क्लेदं कफो बस्तिगतं प्रदुष्य करोति मेहान समुदीर्णमुष्णिस्थानेव पित्तं परिदुष्य चापि क्षीणेषु दोषेश्च वकृश्च वस्तु दातुन प्रमेहानिला करोति दोषो हि बस्तिम समुपेत्य मूत्रम संदुष्य मेहांजन यद्यथा स्वम्। कफास पित्ता पवनश्च दोषः मेदोस्त्र शुक्रांबुवसालसीकाः मज्जारसूजः पिशितं च दुश्चाः प्रमेहिणां विंशन्तिरेव मेहा। सामान्य लक्षणं तेषां प्रभुता विलमूत्रता। आमवताची संप्राप्ति रुमैटिक फीवर रुमैटो आर्थराइटिस रुमैटिज्म। वायुना प्रेरितो हि आमा श्लेष्मस्थानं प्रधावति तेनात्यर्थं विदग्धौसौ धमनी प्रतिपद्यते वात पित्त कफीर्भूयो दूषितः सो अन्नजोरसः श्रोतांसि अभिसन्देयति नानावर्णोति पिच्छिलः जनयत्याशु दौर्बल्यं गौरवं हृदयस्य च व्याधीनामाश्रयो येषा आमसंज्ञोति दारुणाः युगपत् कुपितोऽन्तो त्रिक्सन्धि प्रवेशकौ स्तब्धं च कुरुतो गात्रम् आमवातास उच्यते। आमवाताची रूप अंगमर्दो अर्जुस्तृष्णा आलस्यं गौरवं जरः अपाकाश्नुतांगानां आमवातस्य लक्षणं। माधोनिदान सकष्टः सर्वरोगाणां यदा प्रकुपितो भवेत् हस्त पाद शिरो गुल्फ त्रिक् जानुरु सन्धिषु करोति सरुजं शोथं यत्र दोषः प्रपद्यते स देशो रुजत्यर्थं व्याविद्ध इव वृश्चिकैः जनेत सौग्निदौर्बल्यं प्रसेकारुचि गौरवं उत्साह हानि वैरस्यं दाहं च बहुमूत्रतां कुक्षौ कठिनताशूलं तथा निद्रा विपर्यम्। आमवाचिकित्सा लंघनं स्वेदनं तिक्तदीपनानि कटुनि च विरेचनं स्नेहपानं बस्तेश्चाम मारुते रुक्षः स्वेदो विधातव्यो वालुका पुटलिस्तथा उपनाश्च कर्तव्यास्तेऽपि स्नेह विवर्जिताः। योगरत्नाकर आमवात गजेन्द्रस्य शरीरवनचारिणाः एक एव गृहनिर्हन्ता एरण्ड स्नेह केसरी। योगरत्नाकर वातव्याधि
वात जनितो असाधारण व्याधिर वात व्याधि इति संप्राप्ति देहे स्रोतांसि रक्तानि पूरयित्वा निलोबली करोति विविधान व्याधीन सर्वांगैकांग संश्रयान् वायोर धातुक्षयात् कोपो मार्गस्य आवरणेन वा पक्षवद हत्वैकं मारुतः पक्षं दक्षिणं वामेव वा कुर्यात् चेष्टा निवृत्तिं हि रुजं वाक्स्तम्भमेव च गृहीत्वार्धं शरीरस्य शिरः स्नायुर्विशिष्य च पादः संकोच्येत्येकं हस्तं वा तोदशोलकृत् चिकित्सा सर्पिस्तैलवसामज्ज सेकाभ्यञ्जनवस्तयाः स्निग्धः स्वेदः निवातं च स्थानं प्रावरणानि च रसः पयांसि भोज्यानि स्वादु अम्ललवणानि च ब्रूहणं यच्च तत्सर्वं प्रशस्तं वातरोगिणम् गृध्रसी किंवा सायटिका स्पिकपूर्वा कटिपृष्ठोरु जानु जंगापदं क्रमात् गृध्रसी स्तंभरुक्तोदरगृह्णाति स्पंदते मुः वातात् वातकफात् तंद्रा गौरवरोचकान्विताः श्वास श्वासत्वं वेगदुर्ध्ववातत्वं भस्त्रिकाद्मान समवातोर्ध्वगामिता महोर्ध्वचिन्न तमक क्षुद्रभेदेस्तु पंचदा श्वास तमक श्वास ब्रोंकियल अस्थमा संप्राप्ति मारुतः प्राणवाहिनी स्रोतांसि आविश्च कुप्यति उरस्तः कफम उद्धूय हिक्काश्वासान करोति सहा तमक श्वास प्रतिलोमम यदा वायु स्रोतांसि प्रतिपद्यते ग्रीवां शिरश्च संगृह्य श्लेष्माणं समुदीर्य च करोति पीनसं तेन रुद्धो गुरुगुरुकं तथा अतीव तीव्र वेगम च श्वासं प्राण प्रोपीडकं प्रतात्मित्य वेगाच्च कासते संनिरुद्यते प्रमुहं कासमानश्च सगच्छति मुहुर्मुहु श्लेष्मण्यमुच्यमानेन्दु भृशं भवति दुःखिताः तस्यैव च विमोक्षान्ते मुहूर्तं लभते सुखम् चरक चिकित्सास्थान श्वास सामान्य चिकित्सा हिक्काश्वासार्दितं स्निग्धिरादु स्वेदैरुपाचरेत् आक्तं लवणतैलेन नाडी प्रस्तर संकरैः तैरस्य ग्रथिता श्लेष्मा स्रोतस्वभिविलीयते खानी मार्दो मायान्ति ततो वातानुलोमता कास भिन्न कांस्य पात्रवत हतस्वनः कास इति प्रदिष्टाः कास संप्राप्ति प्राणो हि उदानानुगतः प्रदुष्टः सभिन्न कांस्य स्वनतुल्य घोषः निरेति वक्त्रात् सहसा सदोषः कासास विद्वद्भि दार्दस्तु अध प्रतिहतो वायुरुद्रस्रोतः समाश्रितः उदान भावमापन्न कंठे सक्तस्ततो रसी आविश्च शिरसा खानी सर्वाणि प्रतिपूरयन् आमञ्जनाक्षिपन् हिक्का संप्राप्ति हिकप प्राणोदकान्न वाहिनी स्रोतांसी सकफो निलाह हिक्का करोति संरुद्ध्य रुद्रो कार्डियक प्रॉब्लम्स दूष इत्वा रसम दोषा विगुणा हृदयं गतः हृदि बाधा प्रकुर्वन्ति रुद्रोगं तं प्रचक्षते रुद्रोगाची सामान्य लक्षण वैवर्ण्य मूर्छा ज्वरकास हिक्का श्वासास्य वैरस्य तृषा प्रमोहा शर्दी ही कफोत्पेश रुजो अरुचिश्च रुद्रोगजाः चुर विविधस्तथा अन्ये माधव निदान रुच्चूल अंजाना पेक्टोलिस कफपित्तावरुद्धस्तु मारुतो रसमूर्छिताः हृदिस्थः कृते शूलम उच्छ्वासावरोधकं परम स रुच्चूल इति ख्यातो रसित मारुतस्तम्भवाः राजेक्ष्मा संशोषणात् रसादिन शोष इति अभिधीयते क्रियाक्षयकरत्वाच्च क्षय इति उच्यते पुनः संप्राप्ति राजेक्ष्मा तैरुणो तैरुदीर्णो अनिलं पित्तं कफं च उदीर्यं सर्वतः शरीर संधिनाविश्च तान शिराश्च प्रपीडयन् मुखानि श्रुतसां रुद्ध्वा तथैव तथैवातिवृत्त्यवा सर्पन्नुर्ध्वमदस्तिर्य गथास्त्वं जनयेत् गदान् राजेक्ष्मेचि रूप पीनस श्वासकास समुर्ध्व स्वररुजो अरुचि ऊर्ध्वं विड्भ्रंश संशोष वदश्चर्दिश्च कोष्टगे तिर्यक्स्ते पार्श्वरुग्दोषे संधिगे भवति ज्वरः रूपाण्येकादशैतानि जायन्ते राजेक्ष्मिणः त्रिरूप राजेक्ष्म अंस पार्श्वाभितापश्च संतापः करपादयोः ज्वरः सर्वांगश्चेति लक्षणं राजेक्ष्मिणः षड्रूप राजेक्ष्म भक्तत्वेश चरश्वासः कासः शोणितदर्शनं स्वरभेदश्च जायन्ते षड्रूपे राजेक्ष्मणि एकादशरूप राजेक्ष्म कासो संतापो वैश्वर्य ज्वरः पार्श्वशिरोरुजः छर्दनं रक्तकफयोः श्वासवर्चो गदोरुचिः राजेक्ष्मा सामान्य चिकित्सा
बलिनो बहुदोषस्य स्निग्धस्विन्नस्य शोधनम ऊर्ध्वागो यक्ष्मणः कुर्यात् सस्नेहम यत् न कर्षणम्। ग्रहणी अर्शोतिसार ग्रहणी विकाराः प्रायेण च अन्योन्य निदान भूताः सन्नेनले सन्ति न सन्ति दीप्ते रक्षेत् तदस्तेषु विशेषतो अग्निम्। ग्रहणी संप्राप्ति दुर्बलाग्नि बलादुष्टा त्वाम एव विमंचति। ग्रहणी सामान्य चिकित्सा ग्रहणी माशितम दोषम अजीर्णवत उपाचरेत अतिसारोक्त विधिना तस्यामं च विपाचेत। अम्लपित्त हाइपर एसिडिटी अम्ल गुणोद्रिक्तम पित्तम अम्लपित्तम संप्राप्ति विदग्धम सुक्तताम याति सुक्त मामाशे स्थितम तदम्लपित्तमित्याहु भूयिष्ठम पित्तदूषणात् वातादयः प्रकुप्यन्ति तेषां मन्यतमो यदा मन्दीकरोति कायाग्निम् अग्नौ मार्दमागते। अम्लपित्त लक्षण अविपाक क्लमोत्क्लेश तिक्ताम्लोद्गार गौरवैः हृत्कंठदाह रुचि विश्चाम्लपित्तं वदेत् बिशक्। सामान्य चिकित्सा अम्लपित्ते प्रयोक्तव्याः कफपित्तो हरोविधि गुणकुष्माण्डकं चैव तथा खण्डामलक्यपि। योगरत्नाकर शूल शंकुस्फोटनवत्तस्य यस्मात् तीव्राश्च वेदना शूलासक्तस्य भवति तस्मात् शूलम् इहोच्यते। शूल चिकित्सा वमनम लंगनम स्वेदः पाचनः फलवर्तयाः क्षारशूर्णश्च गुटिकाः शस्यन्ते शूलशान्तये। परिणामशूल भुक्ते जीर्यति यच्छूलं तदेव परिणामजम्। परिणामशूल संप्राप्ति बलासः प्रचुतः स्थानात् पित्तेन सह मूर्छिताः वायुम् आदाय कुरुते शूलं जीर्यति भोजने। चिकित्सा परिणामशूल लंघनं प्रथमं कुर्यात् वमनं च विरेचनं वस्तिकर्म परं चात्र पक्तिशूलोपशान्तये। छर्दी संप्राप्ति वोमिटिंग दोषानुदिरयन् वृद्धानुदानो व्यानसंगताः ऊर्ध्वमागच्छति वृषं विरुद्धार सेवनात्। कृमिंचि लक्षण ज्वरो विवर्णता शूलं हृद्रोगः सदनं भ्रमः भक्तत्वेषोतिसारश्च संचात् कृमिलक्षणम्। कृमिंचि चिकित्सा अपकर्षण प्रकृति विघात आणि निदान त्याग। अतिसार गुदेन बहुद्रवसरणम अतिसारः संप्राप्ति अतिसार संशम्याप्यां धातुरग्निं प्रवृद्धः शक्रुन् मिश्रो वायुन् अधा प्रणुन्नः सरति अतिवासारं तमाहुर्व्याधिं घोरं षड्विधं तं वदन्ति। अतिसार अमावस्था संसृष्टमपि दोषेस्तु न्यस्तमप्सवसीदति पुरुषं वृषदुर्गन्धिं पिच्छदं चामसौज्ञितम् एतानेव तु लिङ्गानि विपरीतानि यस्य वै लाघवं च विशेषेण तस्य पक्वं विनिर्देशेत्। अतिसार व्याधिमुक्तलक्षण यस्योच्चारं विना मूत्रं सम्यक् वायुश्च गच्छति दीप्तार्णे लघुकोष्ठस्य शीतस्य उदरामयः। अतिसार चिकित्सा हीतं लङ्घनमेवादौ पूर्ववत्तेन पाचनं षडङ्गयूषं कृत्वा वा पिपासादिषु योजयेत्। न तु सङ्ग्रहणं तद्यात् पूर्वम् आमातिसारिणां दोषो हि आदौ वर्धमानौ जनयन्त्यामयान् बहून्। प्रवाहिका अमिबिक डिसिस जियर्डियासिस अमिबियासिस एक्सेट्रा प्रवाहमाणस्य प्रवाहिका संप्राप्ति प्रवाहिका वायुः प्रवृद्धो निचितं बलासं नुदत्यधस्ताधिताशनस्य प्रवाहतोल्पं बहुशो मलाक्तं प्रवाहिकां तां प्रवदन्ति तज्ञाः। प्रवाहिका चिकित्सा प्राणदा प्राणदा योज्या विबद्धे संप्रवर्तिनि पक्वाशये सतैले तु बिम्बिषि नावतिष्ठति। शोथ संप्राप्ति बाह्याः सीराः प्राप्य सदा कफासृक् पित्तानि संदुषयति वायुः तैर्बद्ध मार्गः स तदा विसर्पनुच्छेदलिङ्गं श्वेतुं करोति। शोथ इडिमा रूप सगौरवं स्यात् अनवसितत्वं सोच्छेद दुष्मात् सिरातनुत्वं सलोम हर्षांग विवर्णता च सामान्यलिङ्गं श्वेतोः प्रदिष्टम्। उदर किंवा सेटिस यस्य वातः प्रकुपितस्त्वं मांसांतरमाश्रिताः शोथं संजनेत कुक्षा उदरं तस्य जायते। उदर संप्राप्ति रुद्वा स्वेदाम्बुवाहिनी दोषाः श्रोतांसि संचिताः प्राणाग्निपानां सन्दिश्च जनयन्ति उदरं नृणाम्। उदर लक्षण आत्मानं गमने अशक्तिं दौर्बल्यं दुर्बल अग्निता च
शोथा सदर्मंगानां संगोवात पुरुषयोः दाहस्तंद्राच सर्वेषु जठरेषु भवन्ति हि। उदर चिकित्सा दोषाति मात्रोपचयात् स्त्रोतो मार्ग निरोधनात् संभवत्युदरम तस्मात् नित्यम एव विरेचयेत्। चरक चिकित्सा स्थान मन माइंड सुखादि उपलब्धि साधनम मनः तच्च प्रति आत्मनीय तत्वात् अनंतम परमाणु रूपम च नित्यम च। प्रज्ञापराची कारण धी धृति स्मृति विभ्रष्टः कर्म यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात् सर्वदोष प्रकोपणम। चिकित्सा काय द्यायची प्रज्ञापराधावरती? त्यागः प्रज्ञापराधानां इंद्रियोपशमः स्मृतिः देश काल आत्मविज्ञानम सद्वृत्तस्य अनुवर्तनम्। उन्माद संप्राप्ति तैरल्पसत्वस्य मलः प्रदुष्टा बुद्धिर्निवासं हृदयं प्रदुष्य श्रोतांसदिष्टाय मनोवहानि प्रमोहयन्त्याशु नरस्य चेतः। उन्माद रूप धीविभ्रमः सत्व परिप्लवश्च पर्याकुला दृष्टिरजिता च अबद्धवाक्त्वं हृदयं च शून्यं सामान्य उन्माद गदस्य लिंगम्। उन्माद चिकित्सा धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोष औषधम परम देह दुख भयोभ्यो हि परम प्राणभयम स्मृतम तेन यान्ति समम तस्य सर्वतो विप्रतम मनः। अपस्मार संप्राप्ति पित्तम मरुच्च श्लेष्मा च उदानः कुपितो वृषम प्राणाः शिरसि संकृद्ध कुरुते नष्ट चेष्टता। अपस्मार रूप लक्षण कंठम च गुरुगुरायत फेनम उद्गिरते अथवा कंपेते हस्तपादौ च रक्तव्यावर्ति लोचनम्। अपस्मार चिकित्सा तैरावृतानां हृत्स्रोतो मनसां संप्रबोधनम तीक्ष्णैरादौ भिषक्कुर्यात् कर्मभिर्वमनादिभिः वातिकं वस्तिभूयिष्टैः पैत्तं प्रायो विरेचनैः श्लेष्मिकं वमनप्रायैर् अपस्मारम् उपाचरेत्। याच्यानंतर एक छानपैकी द्रव्यगुण विज्ञानचे आपल्याला सिंगल हर्बल टॅबलेट्स प्रॅक्टिसमध्ये वापरता येतात त्या दृष्टिकोनातून एक काही गट केलेले आहेत त्या गटांचं वाचन आपल्यासमोर सादर करतोय। तिक्त कटु उष्ण याचा अर्थ रस विपाक वीर्य, रस तिक्त प्राधान्याने विपाक कटु आणि वीर्य उष्ण अशा प्रकारचा हा गट आहे तिक्त कटु उष्ण। कोणती एक 30-40 औषधं लक्षात ठेवायची? तिक्त कटु उष्ण अहिफेन अतिविष इंद्रवारुणी उषभा कुपिलू करंज कंटकारी कर्कट शृंगी कषाय किटमारी कस्तुरी गुगुलू गुंजा गोरोचन जाती देवदारू दारू हरिद्रा निर्गुंडी नागकेशर पारसिक यवानी पुष्कर मूळ पारिजात पटोल छिलहिंट बिल्व बोल बिंबी भंगा भारंगी मदनफल मार्कंडिका मंजिष्ठा वचा वरुण शरपुंखा शिरीष सुची सप्तचक्रा सर्पगंधा सप्तपर्ण हरिद्रा हरमल आणि गंधक वंग आणि कासीस। हा गट तिक्त कटु उष्णतेचा झाला विच विल वर्क एज ए कॅटॅबॉलिक। नाव कषाय कटु शीत प्राधान्याने रक्तस्तंभक म्हणून वापरता येईल आपल्याला या गटातले औषध कषाय कटु शीत। कषाय रस आहे, कटु विपाक आहे आणि शीत वीर्य आहे। अर्जुन अशोक आम्र कांचनार धातकी पूग बब्बुल लोद्र लज्जालू शालत्वक समुद्र फेन मंडूर भस्म जसद सुवर्ण माक्षिक गैरीक। पुढचा गट आहे वनस्पतींचा कटुकटु उष्ण एकदम स्ट्रॉंग, त्यामुळे जिथे संतर्पणजन्य व्याधी त्यांनाच फक्त हा कटुकटु उष्ण किंवा कफप्रधान व्याधींसाठी वापरता येईल। अगरू आकार करभ अर्क अजमोदा कंपिल्लक कंकोल करवीर चित्रक चंद्रशूर ज्योतिष्मती जयपाल जातीफल तिवृत तुलसी दंती नाडी हिंगू पिलू पलाश बाकूची बकुल भृंगराज मरीच मधुनाशिनी यवानी रसोन राजिका लांगली पुतिकरंज विडंग शोभांजन सहदेवी सर्षप हिंगू मूत्र शंख। याच्या व्यतिरिक्त हर्ता मनश्चिळ विमल शिलाजित आणि गौरी पाषाण। पुढचा गट आहे मधुर मधुर उष्ण रस मधुर विपाक मधुर आणि वीर्य उष्ण। अश्वगंधा एरंड कार्पास कपिकच्छू तिल दाडीम धान्यक पलांडू बल्लातक वत्सनाभशत पुष्पा शालपर्णी आणि टंकण म्हणजे बोरॅक्स। पुढचा वनस्पतींचा गट आहे मधुर मधुर शीत। निश्चितपणाने मधुर रस मधुर विपाक शीतवीर्य म्हणजे हा कुठे वापरणार तुम्ही? जेव्हा पेशंटला अपतर्पणजन्य व्याधी झाला असेल, बलक्षय झाला असेल, वेट लॉस झाला असेल, कॅन्सर झालाय, ट्युबरक्युलॉसिस झालाय, HIV झालाय, जीर्ण पेशंट आहे, तर अनॅबॉलिक गट कुठला आहे आपला? तर मधुर मधुर शीत। कटुकटु उष्ण कॅटॅबॉलिक, मधुर मधुर शीत अनॅबॉलिक।
मधुर मधुर शीत, आरग्भद अश्वगोल एला कुष्मांड कमल कुमुद खर्जूर गोक्षुर यष्टी मधु जंबू तरुणी तवक्षीर द्राक्षा दुर्वा बला बला चतुष्टय मंडुक परणी मधुक मुक्ता वंश शालमली श्रृंगाटक शतावरी सारिवा मुक्ता शुक्ती प्रवाळ। याच्याशिवाय पारद अभ्रक सुवर्ण रौप्य आणि ताम्र। पुढचा गट आहे तिक्त कटुशीत, याचा सुद्धा प्राधान्याने वापर आमपाचक किंवा रक्तस्तंभक अशासाठी करू शकाल। तिक्त कटुशीत ज्वरघ्न गट आहे, पित्त गट आहे, पित्तघ्न गट आहे। उशीर कर्पूर कटुका कुमारी कुटज किरात तिक्त खदीर चंदन जटामांसी सुवर्ण क्षिरी निंब परपट मुस्तक रोहित करक्त चंदन लवंगाणी वासा। आता तिक्त मधुर उष्ण असा एक गट आहे। तिक्त मधुर उष्ण गुडुची तालीसपत्र हिंगूल नाग आणि शंख। आता अम्ल अम्ल उष्ण असा एक गट आहे। चांगेरी चुक्र आणि वृक्षाम्ल। आता कटु मधुर अनुष्णशीत असा एक गट आहे। अतसी पिप्पली शंख पुष्पी शुंठी कपरदिक शौक्तिक सस्यक। आणि शेवटचा गट कषाय मधुर उष्ण बिभितक हरितकी सस्यक नवसागर आणि तुवरी म्हणजे तुरटी। याच्याशिवाय रसशास्त्रातलं जर काही आपल्याला औषधं वापरायचे झाले तर रस उपरस रस आणि साधारण रस याचे श्लोक आपल्या मेंदूच्या सुपर कॉम्प्युटरमध्ये असले पाहिजेत। अभ्रवैक्रांत माक्षिक विमल आदिज सस्यकम चपलोरसकश्चेती ज्ञात्वाष्टौ संग्रहेंद्र सान हा रसांच्या 8 श्लोक आहे। उपरस 8 गंधाश्मगेरी कासीस कांक्षीतालशिलांजनम कंकुष्टच इति उपरसाष्टौ पारदकर्मणी। साधारण रस 8 आहेत। कंपिल्यश्चापर गौरी पाषाणो नवसागरा कपर्दो वन्यजारश्च गिरिसिंदुर इंगुलौ मृद्दार शृंगमित्यष्टौ साधारण रसः स्मृतः। आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या औषधांच्या मध्ये त्या औषधींच्या डब्यांवरती लॅटिन भाषेत वनस्पतींची नावं लिहिलेली असतात, त्यामुळे महत्वाच्या वनस्पतींची लॅटिन नावं आपल्यासमोर सादर करतोय। अहिफेन पॅपाव्हेर सोमनीफेरम अर्जुन टर्मिनॅलिया अर्जुना अतिविष एकोनिटम हेटेरोफायलम अशोक सराका इंडिका अगरु एक्विलेरिया एगेलोका अश्वगंधा विथॅनिया सोमनीफेरा आकार करब एनासायक्लस पायरेथ्रम आरगवत किंवा भावा कॅशिया फिश्चुला आम्र मॅन्जी मॅग्निफेरा इंडिका अश्वगोल किंवा इसबगोल प्लॅन्टॅगो ओव्हॅटा इंद्रवारुणी सिट्रुलस कोलोसिंथिस कोलोसायंथिस उशीर व्हेटिवेरिया झिंजिनॉइडिस एरेंड रिसिनस कम्युनिस एला कार्डॅमोम इलॅटेरिया कार्डॅमोमम कुष्मांड बेनिन कॅसा हिस्पीडा कुचला स्ट्रिकनस नक्सवोमिका करंज पॉंगॅमिया पिनॅटा कर्पूर सिनॅमोमम कॅम्फोरा कांचनार भौया व्हिरियागॅटा कंटकारी किंवा भुईरिंगणी सोलॅन्थम झॅन्थोकार्पम कर्कटशृंगी किंवा काकडशिंगी रस सक्सिडेनिया कुटकी पिक्रोर हैजा कुरु कंपिल्ल किंवा कपिल मॅलेटस फिलिपिनेन्सिस कुमारी किंवा कोरफड अलुव्हेरा कुटज किंवा कुडा होलॅरिना अँटी डिसेंटेरिका किटमारी ॲरिस्टोचिया ब्रॅक्टिएटा कमल किंवा पद्म किंवा अरविंद नेलुंबो न्युसिफेरा कार्पास किंवा तुंडी केरी गॉशिपियम हर्बॅशियम कपिकच्छू किंवा खाचकुईली मॅक्युना प्रुरॅटा कंकोळ पायपर क्युबेबा किरातिक्त म्हणजेच भूनिंब म्हणजेच काळेचिराईत स्वर्शिया चिरॅटा करवीर किंवा कणेर नेरियम एंडिकम खदीर ॲकॅशिया कॅटेच्यू खर्जूर फिनिक्स सिल्वेस्ट्रिस गुगुळ कॉमिफोरा मुकुल गोक्षूर ट्रायब्युलस टेरेस्ट्रिस गुडुची टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया गुंजा ॲब्रस प्रिकॅटोरियस चुक्र किंवा चाकवत रुमेक्स व्हेसिकॅरियम चित्रक प्लम्बॅगो झिलॅनिका चंदन सॅन्टॅलम अल्बम ज्योतिषमती किंवा मालकांगोणी सेलेस्ट्रस पॅनिक्युलॅटस जटामासी नॉर्डस टॅकिस जटामांसी यष्टीमजू ग्लिसर हायजा ग्लॅब्रा जयपाळ क्रोटॉन टिग्लियम जातीफळ किंवा जायफळ मेरिस्टिका फ्रॅग्रॅन्स जंबू सिझिगियम क्युमिनी तिल सिसॅमम इंडिकम तरुणी गुलाब रोझा सेंटिफोलिया तालीसपत्र एबिस वेबियाना तिवृत किंवा निशोत्तर
ऑपरक्युरिना टर्पेथम तुलसी ऑसिमम सैंक्टम देवदारू सिड्रस देवदेरा द्राक्षा विटिस विनिफेरा दाडिम प्यूनिका ग्रेनेटम दंती बेलियोस्पर्मम मोंटैनम दारुहरिद्रा बर्बेरिस एरिस्टाटा दुर्वा सैनोडॉन डैक्टिलॉन धान्य किंवा धणे कोरिएंड्रम सैटिवम सुवर्णक्षिरी आर्गैमोन मेक्सिकैना धातकी वुडफोर्डिया फ्रुटिकोसा निर्गुंडी विटेक्स नेगुंडो निंब किंवा पारिभद्र किंवा कडुनिंब अझाडिरक्टा इंडिका नाडीहिंगू किंवा डिकेमाली गार्डेनिया गुमिफेरा नाकेशर मेसुआ फेरा पारसी गेवानी हायोसायमस रेटिक्युलेटस पलांडू एलियम सीपा पिप्पली पायपर लॉन्गम पुष्करमूळ इन्युला रेसिमोझा परपट फिमेरिया पॅरविफ्लोरा पलाशबीज ब्युटिया मोनोस्पर्मा पटोल किंवा पडवळ ट्रायकोसॅन्थस डायोइका पारिजातक निक्टॅन्थस आर्बर ट्रॅस्ट्रिस पूक किंवा सुपारी ॲरिका कॅटेच्यू बाकूची किंवा बावची सोरेलिया कॉरिलिफोलिया बिल्व इगल मार्मेलॉस बिभितक टर्मिनेलिया बेलेरिका बोल किंवा पिंड मिर निस बब्बुल ॲकेशिया ॲरेबिका बिंबी किंवा तोंडलं कॉसिनिया इंडिका बला सिडा कॉर्डिफोलिया भंगा किंवा भांग कॅनॅबिस सॅटिव्हा भृंगराज एक्लिप्टा अल्बा भल्लातक सेमेकार्पस ॲनाकार्डियम भारंगी क्लिरोडेंड्रॉन सिरॅटम मंडुकपर्णी किंवा करिवणा सेंटेला असॅटिका मरीच किंवा काळे मिरे पायपर नायग्रम मुस्तक किंवा नागरमोथे सायप्रस रोटुंडस मदन फळ किंवा गेलफळ रॅन्डिया ड्युमॅटोरम सोनामुखी किंवा मार्कंडिका कॅशिया अँगस्टिफोलिया मंजिष्ठा रुबिया कॉर्डिफोलिया यवानी किंवा ओवा टॅचिस पर्मम अमामी रसोन किंवा लसूण ॲलियम सॅटिव्हम राजिका किंवा मोहरी ब्रासिका जन्सिया रोहितक प्लिहग्न टेकोमेला अंड्युलेटा रक्तचंदन टेरोकार्पस सॅन्टॅलिनस लवंग सिझिगियम ॲरोमॅटिकम लांगली किंवा कळलावी ग्लोरिओझा सुपरबा लोध्र सिम्प्लोकॉस रेसिमोसा पुतिकरंज किंवा कंटकीकरंज सिझलपिनिया क्रिस्टा लज्जालू मायमोसा प्युडिका वचा किंवा वेखंड ॲकोरस कॅलॅमस वत्सनाप किंवा बचनाग ॲकोनिटम फेरॉक्स वासा ॲढॅटोडा वासिका वृक्षांगल किंवा कोकम गार्सिनिया इंडिका विडंग किंवा वावडिंग एम्बेलिया रिबेस वंशलोचन बॉम्डुला बॅम्बोस वरुण क्रॅटिवेरिया नरव्हॅला शंखपुष्पी कन्व्हॉल्व्युलस प्लुरिकाओलस शोभांजन म्हणजे शेवगा किंवा शिगरू मोरिंगा ऑलिफेरा शुंठी म्हणजे सुंठ झिंजिबर ऑफिसिनेल शतपुष्पा म्हणजे बडीशेप फोनिक्युलॅथम व्हल्गेर शाल्मली किंवा मोचरस साल्मेलिया मॅलॅबॅरिका शरपुंखा किंवा उन्हाळी टेफ्रोशिया परप्युरिया शृंगाटक किंवा शेंगाडा ट्रेप्पा बिस्पिनोझा शतावरी ॲस्परॅगस रेसिमोसस शिरीष ॲबिझिया लेबेक शालपर्णी डेस्मोडियम गँगटिकम सप्तचक्रा कॅशिया एस्क्युलँटा सारिवा हेमिडेस्मस इंडिकस याच्यानंतर शेवटच्या भागामध्ये रसशास्त्राबद्दलचा काही मुद्दे किंवा इंग्लिशमध्ये पॅरेलल शब्द समजून घेऊ अभ्रक मायका किंवा बायोटाईट डबल सिलिकेट ऑफ ॲल्युमिना अँड पोटॅश वैक्रांत फ्लर स्पार माक्षिक आयर्न पायराइट्स डॅट इज FeS2 विमल FeS2 शिलाजित बिटुमेन सस्तेक म्हणजे मोरचूद Cu SO4 5 H2O चपल म्हणजे बिस्मथ Bi रसक म्हणजे कलखापरी जसदाची खनिज आहेत गंधक सल्फर S गैरिक हिमॅटाइट Fe2O3 कासिस हिराकस फेरस अँड फेरिक सल्फेट ग्रीन व्हिट्रिओल कांक्षी म्हणजे ॲलम हरताळ येलो आर्सेनिक सल्फाइड मनशीळ रेड आर्सेनिक AS2S3 कपिला मेलेटस फिलिपिनेन्सिस गौरी पाषाण किंवा सोमल आर्सेनिक अँड आर्सेनिक ऑक्साईड म्हणजेच मल्ल नवसागर NH4Cl गिरीसिंदूर लेड ऑक्साईड
किंवा रेड लेड, हिंगूळ सिनाबार, मर्क्युरिक सल्फाइड, मृद्दाळ शृंग, लिथार्ज, लेड ऑक्साईड, टंकण बोरॅक्स Na2B4O7, सुवर्ण गोल्ड AU, रौप्य सिल्वर AG, ताम्र कॉपर CU, लोह आयर्न FE, वंग टीन SN, जसद झिंक ZN, नाग लीड PB, पितळ ब्रास। तर मित्रांनो, साधारणतः एक तासामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फर्स्ट इयरपासून तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जे महत्त्वाच्या काही गोष्टी श्लोक किंवा याद्वारे लागणार आहेत त्याचंच फक्त विवेचन या एक तासामध्ये केलेलं आहे। सर्वांना धन्यवाद। हॅव अ नाईस डे। थँक यू व्हेरी मच। मायसेल्फ डॉक्टर देशपांडे, अवेलेबल ऑन फोन 9226810630।